नमस्कार, आज आपण डाळ कांदा करणार आहोत। खूप सोपी रेसिपी आहे। एका पॅनमध्ये 2 चम्मच तेल टाकूया। तेल गरम झाले की त्याच्यामध्ये आपल्याला 1 चम्मच राई टाकायची आहे। राई तडतडा लागली की त्याच्यामध्ये 1 चम्मच जिरे टाकूया। आता आपण याच्यामध्ये कढीपत्ता टाकूया। मी लसणाच्या 4-5 पाकळ्या ठेचून टाकलेला आहे, त्याच्यामुळे लसणाची टेस्ट याला चांगली येते। व्यवस्थित हलवून घेऊया। आता त्याच्यामध्ये 2 मोठे कांदे मी उभे कापून टाकलेले आहेत। कांदे आपले पानेरी कलरचे झाले की आपल्याला त्याच्यामध्ये एक छोटा टोमॅटो टाकायचा आहे कापून। हे व्यवस्थित भाजून घेतलं आपण की आपल्याला त्याच्यामध्ये 1/2 चम्मच हळद टाकायची आहे आणि आपण 2 चम्मच लाल मसाला टाकूया। हा आमचा घरगुती मसाला आहे। याच्यामध्ये गरम मसाला, खोबरं, लसूण सर्व मिक्स आहे, म्हणजे हा घाटी मसाला आहे। तुम्ही जो वापरत असाल घरी तो तुम्ही टाकू शकता। व्यवस्थित आपण भाजून घेऊया कांदा आणि टोमॅटो। बघा, आपला कांदा आणि टोमॅटो एकदम छानपैकी भाजलेला आहे। आता त्याच्यामध्ये आपण 1 कप मुगाची डाळ टाकूया। मी मुगाची डाळ टाकले, तुम्ही याच्यामध्ये मटकीची डाळ पण टाकू शकता। मी दोन्ही केव्हा यूज करते, एक वेळ मुगाची आणि एक वेळ मटकीची, छान टेस्ट लागते याची। याच्यामध्ये आता आपण 2 ग्लास पाणी टाकूया आणि सर्व मिक्स करून घेऊया व्यवस्थित। आता आपण त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकूया, व्यवस्थित हलवून घेऊया। आता आपण याच्यामध्ये कोथिंबीर टाकूया वरतून आणि आपली भाजी झाकून ठेवूया। मी मोठा गॅस केलेला आहे। 3 मिनिटानंतर आपण त्याला ओपन करूया, उघडूया आणि एकदा हलवूया। आता आपण आपली भाजी झाकून ठेवूया। आपल्याला 5 ते 7 मिनटं स्लो गॅसवरती आपली भाजी झाकून ठेवायची आहे। 5 ते 7 मिनटानंतर आपण बघूया आपली डाळ शिजली की नाही। आपल्याला डाळ जास्त शिजवायची नाही आहे। डाळ एकदम गाळ झाली की ती व्यवस्थित खाऊशी वाटत नाही। ती जरा अशी थोडीशी अशी कच्ची असेल तर ती छान वाटते खायला। 80% आपल्याला डाळ शिजवायचे। आपली डाळ आता तयार झाली आहे। गॅस बंद करून आपण झाकून ठेवूया। 5 मिनिटानंतर आपली डाळ कांदा तयार झालेला आहे। माझी ही घरगुती रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। आणि काही विचारायचं असेल तर कमेंटमध्ये जरूर विचारा। थँक्यू।